सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची मॅनेजर असलेल्या दिशा सालियांच्या मृत्यूबाबत अनेक वावड्या उठल्या, पण दिशा सालियांचा मृत्यू हा घातपात नाही तर अपघातच होता असा अहवाल आता सीबीआयनं दिलाय. मालाडमधल्या राहत्या घराच्या बाल्कनीमधून पडून दिशाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर 5 दिवसात सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी सापडला होता. पण या दोनही मृत्यूंचा परस्पर संबंध असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्याबाबत तपास करताना सीबीआयनं हा निष्कर्ष काढलाय. दारूच्या नशेत असलेली दिशा सालियन तोल जाऊन इमारतीमधून खाली पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला असा अहवाल सीबीआयनं दिलाय. आणि याबाबत आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात. बरोबर आहे, पण त्याच्यात घाणेरडे राजकारण मी जाऊ इच्छितच नाही. चिखलात मला पडायचंच नाहीये आणि म्हणून जे याच्याबद्दल बोलत होते ते त्यांच्यावर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.